नमस्कार, मी शुभम शिंदे। शेती मित्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढील काही मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत शेती विश्वातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। राज्यात जूनच्या सुरुवातीलाच पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। 218 तालुक्यांमध्ये 100% जास्त पाऊस बरसलाय, त्यामुळे काही भागांमध्ये पेरण्यांना सुरुवात झाली आहे। राज्यामध्ये 1 ते 14 जून या कालावधीमध्ये 21 जिल्ह्यांमधील 218 तालुक्यांमध्ये 100% जास्त पाऊस झाला आहे। चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलढाणा, हिंगोली, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, औरंगाबाद, सांगली, सोलापूर, नगर, पालघर, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे। नाशिक, जळगाव आणि कोल्हापूर, गडचिरोलीमध्ये मात्र 50% आत पाऊस झाला आहे। राज्यामध्ये पाऊस हा सातत्याने पडत असल्यामुळे शेतींच्या कामांची लगबग सुरू आहे। राज्यात यंदा आतापर्यंत खरीपाची सरासरीच्या तुलनेने 3% पेरणी झाली आहे। कापसाची लागवड 6% झाली आहे, तर सोयाबीनची पेरणी ही अल्पच आहे। यंदा आतापर्यंत 4,30,000 हेक्टरवर पेरणी झालेली आहे। खरीप हंगामामध्ये पेरण्यांना वेग आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये खरीप पेरण्यांनी वेग घेतलाय। गेल्या 15 दिवसांमध्ये अनेक ठिकाणी चांगला झालाय पाऊस, तर त्यासोबतच गेल्या 4 दिवसांपासून बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 20% पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे। दुधाला दर मिळावा यासाठी किसान सभेच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्यात आलंय। किसान सभेचे पदाधिकारी आपापल्या भागामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झाले। लिटर मागे 35 रुपये भाव देण्याची प्रमुख मागणी आंदोलक करतात। किसान सभा संघटनेच्या वतीनं ही आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। अकोले येथील अंबडमध्ये किसान सभा संघटनेचे नेते अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय। खानदेशात पाऊस पडत असल्यामुळे पेरणीला सुरुवात झालेली आहे। खानदेशमध्ये युरिया खतांची टंचाई जाणवते। ही कृत्रिम टंचाई असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं असून युरियाच्या 6 गोण्यांसोबत एक मिश्र खताची गोणी घेण्याची अट काही केंद्रचालक करत आहेत। काही कंपन्या आपल्या युरियासोबत न खपणारी खते कृषी केंद्र वितरकांच्या माथी मारतात, त्यामुळे ही लिकिंग सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला जातोय। राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात चढ उतार पाहायला मिळतात। देशामध्ये कांद्याचे उत्पादन बऱ्याच अंशी कमी झाल्यामुळे भविष्यामध्ये दर वाढ होऊ शकते। या भीतीनं देशातच कांद्याचे भरपूर उत्पादन व्हावे यासाठी राज्यांनी कांद्याचं उत्पादन क्षेत्र वाढवण्यावर भर द्यावा, अशा संबंधीचे प्रयत्न केंद्र सरकारनं राज्यांना सांगितलेले आहेत। अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबवण्यात येतोय। या माध्यमातून प्रमुख पिकांच्या स्पर्धाक्षम आणि सर्वसमावेशक मूल्य साखळी विकसित करण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाचा कृषी विभाग आणि अमेरिकेचा कृषी विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलाय। महाराष्ट्र आणि अमेरिकेच्या कृषी विभागामध्ये परस्पर तांत्रिक सहकार्यासाठी हा सामंजस्य करार झालेला आहे। या बातम्यांसह वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची, मात्र महत्त्वाच्या बातम्या अर्थातच ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र।